वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रमोद दुधाडे यांना पाठिंबा जाहीर केल्याची सूचना एका जाहीर सभेत MIMचे जिल्हा अध्यक्ष सय्यद इरफान यांनी केली. उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये दलित मुस्लिम समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदाता असल्याने वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर प्रमोद दुधडे यांना उमेदवारी देण्यात आली असून वंचित आघाडीच्या सभेमध्ये MIMचे जिल्हाध्यक्ष सय्यद इरफान यांनी आपल्या MIM पक्षाच्या वतीने उमरखेड महागाव विधानसभेत जाहीर पाठिंबा दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. याचा फटका प्रस्थापित पक्षांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावेळी गेल्या 60 वर्षात प्रस्थापित पक्षाने निव्वळ दलित मुस्लिम समाजाचा फक्त वापरच करण्यात आला आहे. एक वेळ वंचित आघाडीच्या हातात सत्ता द्या अशी विनंती वंचित बहुजन आघाडीच्या एका सभेत सय्यद इरफान यांनी केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, उमरखेड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.